ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, जे नड्डा बोलले की या देशात एकच पक्ष राहील, ठीक आहे निवडणुकीत जय पराजय आम्ही स्वीकारतोच, पण सरकारी यंत्रणा वापरून जर का तुम्ही पक्षाची तोडफोड करायला लागाल तर उद्या आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि या हुकुमशाहीपासून माझी ही लढाई नाही एकट्याची, माझं मुख्यमंत्रीपद गेलं नाही, मी सोडून दिलं एका क्षणामध्ये. इकडे माझी पत्नी बसली, तिला विचारा, फेसबुक लाईव्ह केला, घरामध्ये आलो आणि सांगले चल निघायचं आत्ता आहे तसं आपण निघायचं. मोह असता तर मी चिकटून बसलो असतो, पण मी तसा काही मोह ठेवलाच नाही, अजिबात ठेवला नाही. मी तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात, आणि जी लढाई मी लढतो आहे ती केवळ शिवसेनेची नाही, केवळ भाजपा बरोबर नाही आहे, केवळ मोदींबरोबर नाही आहे, तर ही लढाई तुमची आहे. तुम्ही विचार केला पाहिजे की जर यावेळेला भाजप सरकार परत आलं तर तुमच्या पिढ्या ज्या आहेत त्या पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या ताब्यात जाणार आहेत. मग इकडे माता भगिनी बसल्यात तुम्हाला हे मंजूर आहे तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशहाच्या हातामध्ये देणं? आणि हुकुमशाही चालले की नाही चालले मी तुम्हाला सांगण्यापेक्षा देशातल्या ज्या काही बातम्या आहेत त्या ज्या पद्धतीने चंदीगडमध्ये चाललंय, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारभार चाललाय, जसं त्या सोरेनला अटक केली, जसं केजरीवालच्या मागे लागलेत, जसं राजन साळवीच्या मागे लागलेत, म्हणजे यांच्याकडे जे जातात त्यांना काही होत नाही. म्हणजे अगदी तिथला तो आसामचा सुद्धा मुख्यमंत्री, त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होते. मला वाटतं तो पहिला तुमच्या काँग्रेसचाच होता, बरोबर ना हेमंत बिस्वा? काँग्रेसचा, बरोबर आहे. त्या संगमाच्या मुलाला तिकडे घराण्याशाही काही नाही आहे, कोनराड संगमा. अमित शहाने आरोप केले होते की देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे तिथे आहे, तरी निवडून आल्यानंतर त्याला मुख्यमंत्री करून त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. हेमंत बिस्वाला डोक्यावर घेतलं, इथे ह्याला डोक्यावर घेतलं, म्हणजे एकतर हे सगळे पक्ष तोडून टाकायचे, मोडून टाकायचे, आणि त्यांची जी पालखी वाहतील तेवढेच सगळे स्वच्छ. तुम्ही भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी. हे अशा गॅरंट्या फिरंट्या नको, मला तुमची एक गॅरंटी पाहिजे. मी लढतोय तुम्हाला पटते की नाही, या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत रणांगणात उतरणार आहात की नाही, ही एकच गॅरंटी द्या. आणि गॅरंटी देणार असाल तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा द्या की दिल्ली दणाणली पाहिजे, द्या तुम्ही, द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे उद्धव सरांचं मागे बाळो, जय हिंद. पण इकडे रस्त्यावरती पण जागा उभं राहिलं नाही, इकडे सुद्धा उभं राहिलं जागा नाही. ही शिवसेनेची ताकद आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटत होतं, आता मी भारतीय जनता पक्ष जरा सभ्यपणाने बोललो, पण बाळासाहेबांचे विचार सोडलेत असे जे म्हणतात त्यांना ते सोडले नाहीत हे कळण्यासाठी मी कमळाबाई म्हणतो. कारण कमळाबाई शब्द माझा आहे का? कोणी दिला कमळाबाई नाव? बाळासाहेबांनी दिला. आणि परत मी तर घराणेशाहीवाला आहे, एकतर घराणेशाहीवाला आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार, म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना ही संपेल. 2014 सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते. मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही. आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडत आहेत, 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. जे आत्ताचे बोलत आहेत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही, मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होतात? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी त्यांच्याकडे मला नेलं होतं, म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि पत्र ज्या पत्रावरती सही केली होती, आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्रीयुत नरेंद्र